बुलेटिन मध्ये आता एक मोठी बातमी समोर येते। किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे। यवतमाळ मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यवतमाळच्या आझाद मैदानात ही सभा होणार होती, येत्या 20 तारखेला ही सभा होणार होती, मात्र या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। सध्याची मोठी बातमी आपण बघत आहोत, किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे। यवतमाळमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। यवतमाळच्या आझाद मैदानात ही सभा होणार होती, येत्या 20 तारखेला या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे।